आपण या यात्रेच्या अनुषंगाने जिल्ह्यामधील जवळजवळ 1100चा मॅनपॉवर आपले 100च्यावरती आपले अधिकारी आहेत आणि होमगार्ड्स आपण वापर करत आहोत. यासोबतच SRPFची आपल्याला एक तुकडी मिळालेली आहे, रॅपिड ॲक्शन फोर्सची एक तुकडी मिळालेली आहे आणि टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने आपण ड्रोन्स आहेत, CCTV प्रमुख मार्गावरती आहे जेणेकरून कुठलाही अपघात होणार नाही या दृष्टीने नियोजन केलेलं आहे. वाहतुकी सामान्य नागरिकांनासुद्धा या यात्रेच्या अनुषंगाने त्रास होणार नाही यासाठी नियोजन हा पूर्ण या बंदोबस्तात आपण गाभा ठेवलेला आहे. वाहतुकीत काय काय बदल केले आहेत? नाही, प्रामुख्याने आपण सर्व्हिस रोड आणि एक सिंगल लेन आपण ही यात्रेच्या अनुषंगाने जी वाहनं रस्त्यावर ज्या यात्रा सुरू होईल तेवढ्या वेळापुरतं आपण ती लेन आपण यासाठी वापरणार आहोत जेणेकरून यात्रेमध्ये समाविष्ट लोक असतील यांचा कुठलाही अपघात होऊ नये. आणि दुसरा महत्त्वाची भाग आहे की इतर जे वाहनं आहेत, सामान्य नागरिक आहेत, त्यांनासुद्धा अडचण होणार नाही या दृष्टीने नियोजन केलेलं आहे. सर, किती पोलीस अधिकारी कर्मचारी आणि बाहेरून आपण जवळजवळ आता आपल्या जिल्ह्यातला आपला 1200च्या आसपास 1100 अंमलदार आणि 100च्या आसपास आपले अधिकारी बंदोबस्तसाठी आहेत. होमगार्ड्स आहेत आणि SRPF आणि रॅपिड ॲक्शन फोर्सची एक कंपनीसुद्धा आपल्याला मिळालेली आहे. मी आव्हान पोलिसांना दरवेळेस आम्ही करतो की आम्ही आत्ता आयोजकांसोबत आमच्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या बैठका झालेल्या आहेत आणि आम्ही त्यांना दरवेळेसप्रमाणे सांगतो त्याप्रमाणेच या सर्वांसाठी आचारसंहितेसाठी करायला सांगितलेली आहे. पोलीस प्रशासनातर्फे आपण सूचना त्यांना नेहमी जसं देतो, कुठले आंदोलन असेल, सभा असेल, त्या सूचनासुद्धा आपण डिटेलमध्ये अगदी दिलेल्या आहेत की जेणेकरून त्यांनी काय खबरदारी घेतली पाहिजे, यात्रेतल्या लोकांना असेल त्यांनाही त्रास झाला नाही पाहिजे या दृष्टीने त्यांनी आयोजकांची जी जबाबदारी आहे, भाग आहे, तो सुद्धा आपण आयोजकांना कळवलेला आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.